संसदेचं पाच दिवसांचं विशेष अधिवेशन आजपासून सुरू होत आहे या अधिवेशनात आज पहिल्या दिवशी संविधान सभेपासून संसदेची कामगिरी अनुभव आठवणी आणि शिकवण यावर चर्चा करण्यात येणार आहे आज संपूर्ण दिवस सभागृहात विविध चर्चा होतील उद्या सर्व राजकीय पक्षांच्या खासदारांचं फोटो सेशन होईल त्याशिवाय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात एका विशेष समारंभाचं देखील आयोजन होणार आहे त्यानंतर हे अधिवेशन नव्या संसद भवनात स्थानांतरित करण्यात येईल बुधवारपासून नव्या संसद भवनात नियमित कामकाजाला सुरुवात होईल संसदेच्या या विशेष अधिवेशनात एकूण आठ विधिकं सादर केली जाणार आहेत ज्यामध्ये आधीपासून सूचीबद्ध असलेल्या चार विधेयकांचा समावेश आहे या चार निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची नियुक्ती अधिवक्ता सुधारणा विधेयक प्रेस सावधिक नोंदणी विधेयक आणि टपाल कार्यालय विधेयकांचा समावेश आहे